नमस्कार. आज पौष शुक्ल एकादशी शके 1943 भोगी. मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कोरोनाचं सेल्फ टेस्टिंग करणाऱ्यांनी पॉझिटिव्ह आल्यास त्याची माहिती पालिकेला कळवण्याचं आवाहन. आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाची महापालिकेसमोर निदर्शनं. आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुपारी 2:18 6:20 ताकरू सोमण. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूयात ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 to 9:30 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. शहरातील मेडिकल शॉपमध्ये कोविडच्या चाचणीसाठी उपलब्ध असणाऱ्या सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांनी आपली माहिती तात्काळ वॉर रूमला कळवण्याचं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी केलं आहे. कोविड चाचणी करण्यासाठी मेडिकल शॉपमध्ये उपलब्ध असणाऱ्या सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून नागरिक परस्पर घरीच कोरोनाची चाचणी करत आहेत. परंतु चाचणी पॉझिटिव्ह आल्यास महापालिकेला न कळवता परस्पर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संपूर्ण माहिती वॉर रूमकडे असणं अत्यावश्यक आहे. तरी सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी आपली माहिती 7:30, 6:30, 0:30 या क्रमांकावर संपर्क देण्याचं आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिकेनं ठोठावलेला दंड आणि व्याजाची रक्कम माफ केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. आमदार संजय कळकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ठाकरे सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच प्रताप सरनाईकांना लावलेला न्याय सर्वसामान्यांनाही लागू करावा अशी मागणी करण्यात आली. राज्य सरकारने काल मंत्रिमंडळात छाबिया विहंग गार्डनच्या बेकायदा बांधकामावरील दंड आणि व्याज माफ करण्याच्या निर्णयाविरोधात ठाणेकरांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्य सरकारच्या निर्णयाचा भारतीय जनता पक्षाकडून तीव्र विरोध केला जात असून महापालिका मुख्यालयासमोर आज निषेध आंदोलन करण्यात आलं. प्रताप सरनाईक तुपाशी, ठाणेकर जनता उपाशी, उद्धव ठाकरेंचा अजब प्रताप, ठाकरे सरकार हाय हाय घोषणा देत ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. ठाण्याच्या दृष्टिकोनातून हा काळा निर्णय आहे. आम्ही सांगू ते धोरण अशा पद्धतीनं ठाकरे सरकार वागत आहे. सामान्य व्यक्ती ओसी घेण्यासाठी महापालिकेत गेल्यावर पैसे भरावे लागतात, मात्र सरनाईकांच्या अनधिकृत मजल्यांना पाठीशी घातलं जातं. अशा प्रकाराची दंडमाफी ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना आहे अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली. ठाणे महापालिकेच्या वतीनं सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक, हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत काल 1,370 लाभार्थ्यांना बूस्टर डोस देण्यात आला. तर 15 to 18 वयोगटातील 4,038 मुलांचं लसीकरण मोहिमेअंतर्गत करण्यात आलं. तसंच ठाणे महापालिकेच्या लसीकरण केंद्रात 4,038 मुलांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं असून लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरात आत्तापर्यंत 29,00,951 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. स्त्रियांनी राजकारणात आपलं नेतृत्व सिद्ध करत असताना स्वतःचा कृती आराखडा तयार करावा. स्त्री समानतेचा विषय हा चर्चेचा नसून कृती करण्याचा आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्त्रियांवर अन्याय होतो त्या ठिकाणी त्यांच्या मागे ठामपणे उभं राहावं, स्त्रियांच्या न्यायाचं दूत म्हणून काम करावं असं प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलं.
व्हीपीएम्स केजी जोशी कला महाविद्यालय, एनजी बेडेकर वाणिज्य महाविद्यालय, राज्यशास्त्र विभाग आणि रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीच्या वतीनं महिलांचं राजकारणातील नेतृत्व, जागतिक ते स्थानिक अडचणी आणि संधी या विषयावर आयोजित जागतिक परिषदेचा समारोप गोरे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी या परिसंवादास संबोधित केलं. जागतिक स्तरावर स्त्रियांविषयक असलेले कायदे, संयुक्त राष्ट्रसंघानं केलेले कायदे, करार, परिसंवाद, सहस्त्रकालातील उद्दिष्ट, हवामान बदलातील स्त्रियांची भूमिका यासंबंधीची माहिती देऊन स्त्रियांच्या राजकीय नेतृत्वासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा उहापोह गोरे यांनी यावेळी केला. डिजिटायझेशनमुळे स्थानिक स्तरावरील विषय जागतिक स्तरावर चर्चेला जात आहे असं सांगून जागतिक परिसंवादात स्त्रियांविषयी अनेक कायदे करार आहेत, त्यांची अंमलबजावणी होत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेनं राजकारणातील दिशा ठरवताना 2030 पर्यंत राजकारणात स्त्रियांचा सहभाग हा 50% असावा असा ठराव केला आहे. महाराष्ट्राने देशात पहिल्यांदा महिलांसाठी उद्योग धोरण आणलं आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या धोरणानुसार राज्य शासन काम करत असल्याचंही नीलम गोरे यांनी सांगितलं. ठाणे शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेनं घरातच बूस्टर डोस द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे रायलादेवी मंडल अध्यक्ष भूषण पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दररोज विक्रमी रुग्णसंख्या होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरात कधीही 2600 पर्यंत रुग्णसंख्या पोहोचली नव्हती, त्यामुळे सद्यस्थितीत अत्यंत सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. सध्या शहरात पात्र ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेकडून बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र महापालिकेनं एकाच केंद्रांवर पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांबरोबरच बूस्टर डोस देणाऱ्या नागरिकांचीही व्यवस्था केली आहे. सध्या ओमिक्रॉनचा या पार्श्वभूमीवर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांमध्ये काहीशी घबराट पसरली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीचा विचार करून महापालिकेने घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस द्यावा अशी मागणी भूषण पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. प्रभाग क्रमांक 12 इथे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वयंरोजगारासाठी महिला स्वावलंबी व्हाव्या या उद्देशानं ठाणे शहरामध्ये नगरसेविका रुचिता मोरे आणि माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्या वतीनं गेली 2 वर्ष ऑटो रिक्षा प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. आतापर्यंत 70 हून अधिक महिलांना ऑटो रिक्षा देण्यात आले आहेत. महापौर नरेश मस्के यांच्या हस्ते महिलांना ऑटो रिक्षाचं वितरण करण्यात आलं. या प्रशिक्षण शिबिरात महिलांना मोफत लर्निंग लायसन्स, प्रशिक्षण, पक्क लायसन्स, बॅच आणि परमिट कोणतंही शुल्क न आकारता काढून देण्यात आलं. तसंच त्यांना सुलभ हप्त्यात ऑटो रिक्षा वितरित करण्यात आल्या. महिला स्वयंरोजगारांच्या माध्यमातून एक कुटुंब स्वतःच्या पायावर उभं राहील, स्वतःचा व्यवसाय करेल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं. महिलांना रिक्षा वितरित करताना हे उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचं समाधान आम्हाला वाटत आहे असं मोरे दाम्पत्यांनी सांगितलं. उद्या दुपारी 2:18 सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करत असल्यानं मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे.
या मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुपारी 2:18 सूर्यास्तापर्यंत म्हणजे संध्याकाळी 6:20 आहे. मकर संक्रांती ही अशुभ नसते. दिनमान वाढत जाणं हे अशुभ कसं असू शकेल? त्यामुळे मकर संक्रांती हा गोड सण असल्याचं पंचांगकर्ते दागरू सोमण यांनी सांगितलं. मकर संक्रांतीचा आणि कोरोना संकटाचा काहीही संबंध नाही. 21 डिसेंबर रोजी सूर्य ज्यावेळी सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून दिनमान वाढत जातं. परंतु आपली पंचांग ही निरयन पद्धतीवर आधारलेली असल्यानं निरयन मकर राशीत सूर्यानं प्रवेश केला त्या दिवशी मकर संक्रांती साजरी करत असतो. मकर संक्रांती नेहमी 14 जानेवारीला येते हेही ती काही खरं नाही. मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो. 200 मकर संक्रांती 22 डिसेंबरला होती. 1899 मकर संक्रांती 13 जानेवारीला होती. 2085 मकर संक्रांती 15 जानेवारीला तर 2100 16 जानेवारीला येईल. 3246 मकर संक्रांती 1 फेब्रुवारीला येईल असंही दाकरू सोमण यांनी सांगितलं. यंदा 14 जानेवारीला मकर संक्रांत आली असली तरी पुढच्या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारीला आहे. मकर संक्रांतीला तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीत शरीराला आवश्यक असतात. तसंच तीळ हे स्नेह आणि गुळ हा गोडवा वाढवणारा असतो. या दिवशी सुगड म्हणजे सुगटात ऊस बोरं हरभरे गहू असे पदार्थ घालून दान देण्याची प्रथा आहे. रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकू करत असतात असंही दाकरू सोमण यांनी सांगितलं. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात 49,127 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1,16,33,861 डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आत्तापर्यंत पहिला डोस 66,22,513 नागरिकांना तर 49,95,115 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दिवसभरात लसीकरणाचे सुमारे 471 सत्र आयोजित करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचे 8,549 नवे रुग्ण आढळले असून दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात 53,841 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तर आत्तापर्यंत 11,641 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 2,444 नवे रुग्ण आढळले तर एकही मृत्यू नाही. सध्या 17,248 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 2,111 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 1,646 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाला. सध्या 8,766 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 2,861 रुग्ण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये 441 नवे रुग्ण मिळाले तर एकाचा मृत्यू झाला. सध्या 2,477 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 1,242 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोरोनाचं सेल्फ टेस्टिंग करणाऱ्यांनी पॉझिटिव्ह आल्यास त्याची माहिती पालिकेला कळवण्याचं आवाहन. आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाची महापालिकेसमोर निदर्शनं. आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुपारी 2:18 6:20 दाकरू सोमण. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.
तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.